भारत बदलत आहे, लोक जाती आणि धर्माच्या पलीकडे जात आहेत, त्यामुळे पारंपरिक बंधनं कमी होताना दिसत आहेत. अशा वेळी लग्नानंतर घटस्फोट घेण्यासारख्या काही प्रकरणात तरुणांना अडचणी येऊ शकतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज आहे. हे मत दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रतिभा सिंग यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या विधानाने देशात पुन्हा एकदा समान नागरी कायद्याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे. पण हा समान नागरी कायदा नेमका काय आहे? समान नागरी कायदा अर्थात युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करण्याचा विचार आणि त्यावरचा वाद भारतात अनेक वर्षांपासून सुरू आहे. सर्व धर्मातील लोक एकसारखेच राहतील, त्यांना एकसारखेच नियम असायला हवेत, असं या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांचं म्हणणं आहे. सप्टेंबर 2020 लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केली होती. यामुळे सर्व नागरिक भारतीय असतील, कुणी हिंदू, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असं वेगळं असणार नाही, असं दुबे त्यावेळी म्हणाले होते. भारतात आजच्या घडीला मुस्लिम, ख्रिश्चन आणि पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ लागू आहेत, तर हिंदू सिव्हिल लॉ अंतर्गत हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांवर कायदे लागू होतात. त्यामुळे युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे एक असा निष्पक्ष कायदा ज्याचा कुठल्याही धर्मातील लोकांना झुकत माप देण्याचा विचार नसेल. भारतीय राज्यघटनेनुसार लग्न, संपत्ती, वारसा हक्क यासारखे कुटुंब किंवा व्यक्तींशी संबंधित प्रकरणं नागरी कायद्याअंतर्गत येतात आणि घटनेतील कलम 44 अन्वये समान नागरी कायदा लागू करण्याची जबाबदारी राज्यांवर आहे. मात्र यावरून कायमच वाद सुरू असतो आणि त्यामुळेच आजवर कुठलंही मोठं पाऊल उचललं गेलं नाही. सुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता सांगतात की समान नागरी कायद्याअंतर्गत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आगामी काळात समान नागरी कायद्याच्या दिशेने आपण प्रयत्न करू असं राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये उल्लेख आहे, मात्र त्या दिशेने आजवर कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही. याचं कारण म्हणजे दक्षिण भारत, ईशान्य भारत किंवा आदिवासी भागांमध्ये लग्न परंपरा वेगवेगळ्या असतात, वारसा हक्कांच्या परंपरासुद्धा वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ मुस्लिम पर्सनल लॉ अंतर्गत महिलांना वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीवर तेवढा अधिकार नसतो जेवढा हिंदू सिव्हिल लॉनुसार महिलांना असतो. समान नागरी कायद्याबाबत सगळ्यात मोठी अडचण म्हणजे भारतातील बहुस्तरीय सामाजिक रचना, ज्यात मोठ्या प्रमाणात विरोधाभास सुद्धा आहे. वकील विराग गुप्ता सांगतात की समान नागरी कायद्याबाबत चर्चा होताना कायमच हिंदू आणि मुस्लिमांबाबत बोललं जातं, तसंच मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजांमधल्या भीतीची सुद्धा चर्चा होते. मात्र भारतात अनेक समाज, वर्ग, अनेक परंपरा आहेत, त्यामुळे समान नागरी कायदा लागू झाल्यास सर्वच समाजांच्या परंपरांमध्ये गोंधळ निर्माण होईल आणि पर्यायाने अडथळे निर्माण होतील अशी एक शक्यता ते बोलून दाखवतात. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव जाफरायाब जिलानी यांच्या म्हणण्यानुसार शरियत कायदा हा अल्लाची देणगी आहे, मानवाची नाही. ते सांगतात की आमचा शरियत कायदा कुराण आणि हदीसवर आधारित आहे, त्यामुळे कुठलीही संसद याला दुरुस्ती करू शकत नाही आणि केली तरी आम्हाला ती मान्य नाही. हे आम्ही खूप आधीपासून सांगत आलोय आणि आजही यावर ठाम आहोत. जिलानी सांगतात की शरियत कायद्यानुसार आमचं भविष्य सुरक्षित आहे. जर आणखी कुठला कायदा असेल तर आम्हाला अडचणी येतील. आमच्या महिलाही समान नागरी कायद्याच्या विरोधात आहेत, असं ते म्हणाले. तर अखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाल यांनी BBC बोलताना सांगितलं की हिंदूंमध्येही समान नागरी कायदा नाहीये. दक्षिण भारतातील हिंदू समाजात एका गटात मामा भाचीच्या लग्नाला सुद्धा परवानगी आहे, मात्र हरियाणात कुणी असं केलं तर लगेचच त्यांची हत्या केली जाईल. हिंदूंमध्ये शेकडो जाती आहेत ज्यांच्या लग्नांच्या परंपरा आणि त्यांचे नियम वेगवेगळे आहेत. दयाल सांगतात की ख्रिश्चनांमध्ये सुद्धा कॉमन सिव्हिल कोड आहे, मात्र अनेक ख्रिश्चन आपापल्या जातींमध्ये लग्न करू पाहतायत. आमच्यात रोमन कॅथोलिक सुद्धा आहेत आणि प्रोटेस्टंट्सही. मी रोमन कॅथोलिक आहे आणि आमच्यात घटस्फोट पद्धत नाही. लग्न आमच्यात जन्मोजन्मीचं बंधन असतं. दुसरीकडे प्रोटेस्टंटमध्ये तलाकसुद्धा आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार समान नागरी कायदा लागू केल्यास देशातील कायद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील आणि हे सर्व अत्यंत अडचणीचं आणि आव्हानात्मक असेल. शिवाय ही प्रक्रिया एका झटक्यात पूर्ण होणारी नाही, ती लांबलचक किचकट प्रक्रिया असेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी नक्की भेट द्या BBCmarathi.com ला.